ज्यावेळेस आपण 7-12 वाजतो त्यावेळेस तेथे आपल्याला दिसून येते की अशी जमीन की जी शेतीसाठी योग्य आहे, तसेच जमिनीच्या प्रकाराखाली आपल्याला पोटखराबा प्रकार दिसून येत असतो, यालाच आपण कृषी अयोग्य क्षेत्र असे म्हणत असतो। याचेही दोन प्रकार असतात, जसे पोटखराबा अ, यामध्ये अशी जमीन असती की तिची मोजणी करताना ती कृषी अयोग्य म्हणून मोजण्यात आलेली असते। यामध्ये खडक, खंदक, खाणी व नाले यांचा समावेश होत असतो। तसेच त्या जमिनीवर मालकाने जर इमारत बांधली असेल किंवा खळ्यांचा समावेश या जमिनीमध्ये होत असतो, या जमिनीवर आपण लागवड करू शकतो, परंतु त्यावर आकारणी केली जात नाही। म्हणजेच अशी जमीन ही लागवडीखाली वापरता येईल, परंतु त्याच्यावर आकारणी होत नसते। तसेच पोटखराबा ब ही जमीन सर्वांसाठी प्रयोगासाठी राखून ठेवलेली असते, जसे रस्ता किंवा रस्त्याची पायवाट, तसेच पिण्याचे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली जमीन, तसेच कुठल्याही जातीय जमातीमधनं जे लोक असतील, समाज असेल, त्यांनी दफनभूमी किंवा दहनभूमीसाठी वापरात आणलेली जमीन, तसेच गावातील कुंभार समाजासाठी कुंभार कार्यासाठी दिलेली जमीन, ही सर्व जमीन पोटखराबा बमध्ये येत असते। या जमिनीवर कुठल्याही प्रकारचा आकारणी केलेली नसते, तसेच या जमिनीचा वापर हा कृषीसाठी करू शकत नाही। तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पोटखराबा काय असतो, त्याचे प्रकार काय आहेत। जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता, तुम्हाला लीगल ॲडवाईस हवी असेल तर तुम्ही त्यासाठीही मला कॉल करू शकता, किंवा डॉक्युमेंट्स चेक करायचे असतील त्यासाठी तुम्ही मला मेल करून डॉक्युमेंट पाठवून मी ते चेक करून तुम्हाला देऊ शकतो। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।